साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंतरोळी येथे सन 2022-2023 मध्ये गुणवंत प्राप्त इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव परीक्षाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। प्रथमता सोलापूर जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यापैकी मंद्रूप पोलीस ठाण्याला सर्वांगीण कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचा सत्कार सचिव भीमराव परीक्षाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला। इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक सुप्रिया संतोष साळुंखे, द्वितीय क्रमांक मानसी विजय कोळी, तृतीय क्रमांक वैशाली राजकुमार पुजारी, उत्तेजनार्थ क्रमांक अमर रामण्णा सलगरे। तसेच इयत्ता 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थिनी आम्रपाली दादासाहेब करपे, द्वितीय क्रमांक सोनाली नंदकुमार करपे, तृतीय क्रमांक सानिया रसूल शेख, उत्तेजनार्थ क्रमांक तनुजा रासेखर कोळी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूसाहेब शेख, सामाजिक कार्यकर्ते राम कोळी, गावचे पोलीस पाटील फिरोज शेख, पत्रकार समीर शेख, नंदकुमार करपे तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शेख श्रीमती पठाण, गजानन कोले, दत्तात्रय शिंदे, रवींद्र गावित, सोमनाथ साळुंखे, माळप्पा वडरे, बसवराज चौगुले, शर्मा सुतार, उमाकांत कांबळे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शेख यांनी केले, सूत्रसंचालन दत्तात्रय शिंदे यांनी तर आभार माळप्पा वडरे यांनी मानले। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। अभ्यास सोडायला जायचं, गाडीवर सोडायला जायचं, गाडी आणायला सोडायला, सोलापूर सारखे ठिकाणी 25-25-30 लाखाच्या गाडी येतात मुलांना सोडायला। सकाळी माझ्या मुलाला सोडायला गेलो होतो, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये येणार मुलं, उतरणार जाणार, अभ्यासाच्या नावानं बोंबाबोंब, संस्काराच्या नावानं बोंबाबोंब, ते फेल होत। आपल्याकडे काय आहे, ग्रामीण भागातल्या मुलांकडे काय आहे जे त्यांच्याकडे नाही, ते म्हणजे आपलं कष्ट करायची जेवढी ताकद आहे ना, कष्ट करायची पोरणो, कष्ट करायची जेवढी पोरिनो ताकद आपल्याकडे ना ग्रामीण भागामध्ये, शहरी भागातल्या मुलामुलीमध्ये नाही आहे। घरची कामं सकाळी करायची, संध्याकाळी करायची, मंद वेळामध्ये शिक्षण घ्यायचं आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं। ग्रामपंचायत सदस्य बापू शेख, सामाजिक कार्यकर्ते राम कोळी, पोलीस पाटील शेख, पत्रकार मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रयत्नाला कष्टाला एक कुठेतरी संधी किंवा प्रोत्साहन द्यावं म्हणून आजच्या हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तुम्ही भविष्यात कसं वागाल